अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। गायीचा गोठा बांधण्यासाठी मंजूर, प्रकरणाचे बांधकाम सुरू करण्यासाठी कार्यादेश मिळवून देण्याच्या मोबदल्यात 3000 रुपयांची लाच मागणे जामनेर पंचायत समितीच्या एका लिपिकाच्या अंगाशी आले। वसंत पंडित बारी असे लाचेची मागणी व स्वीकार या दोन्ही घटनेत अडकलेल्या लिपिकाचे नाव आहे। जामनेर पंचायत समिती कार्यालयात हा प्रकार घडला असून लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग जळगाव पथकाच्या सापळ्यात वसंत बारी अडकल्याने खळबळ माजली आहे। शेवगी पिंपरी तालुका जामनेर येथील तक्रारदाराचे गोठा बांधणीचे प्रकरण मंजूर झाले होते। या बांधकामाचा कार्यादेश मिळवून देण्याकामी लाचखोर लिपिक वसंत बारी यांनी तक्रारदाराकडे 3000 रुपयांची लाच मागितली होती। सापळ्याची सर्व कायदेशीर पूर्तता झाल्यानंतर लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीपी पथकाने बारी यांच्यावर झडप घालत त्यास ताब्यात घेतले। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।